आणि रखांगे टीमच्या माध्यमातून या ठिकाणी या स्पर्धेचं आयोजन केलं जातं। सातत्याने दुसऱ्या वर्षी आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पोहोचलो आहोत आणि अर्थातच याही वर्षी खूप आव्हानं आली, खूप संकट आली आणि या सगळ्या संकटांना आव्हानं सामोरा जात पुन्हा एकदा या स्पर्धेचं आयोजन केलं गेलं। आज या स्पर्धेचा दुसरा दिवस आहे, दुसऱ्या दिवसातील एक मोठा मॅच इथे आता काही क्षणातच सुरू होईल, ज्याची तयारी जवळपास सुरू झाली। केळशी चॅलेंजर्स संघाने टॉस जिंकला आणि प्रथम निर्णय घेतलाय बॉलिंग करण्याचा, गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय। फलंदाजी करणारा संघ जयगडचा तगडा संघ असेल, जयगड विरुद्ध केळशी अशी ही लढत मैदानाच्या आतमध्ये सुरू झाले आणि अर्थातच या लढतीचा आपण सर्वजण साक्षीदार होणार आहोत। गरड्याचा काटा हा 2:02 सरकलाय आणि या ठिकाणी या मॅचला प्रारंभ होईल, आरंभ होईल, शुभारंभ होईल। गोलंदाज सज्ज आहे, फलंदाज सज्ज आहेत, पंच सज्ज आहेत, टाइम ऑन झालाय आणि टाइम फार महत्वाचा असतो, लक्षात घ्या। पहिला चेंडू रिव्हर्स सर्टन केलाय, पहिला चेंडू वरती यावेळेस खेळायला लॉंग ऑफ देत या ठिकाणी शतरक्षक आहे। चेंडू आडवेपर्यंत एक धाव पूर्ण केली, जी एक धाव फार महत्वाची असते। एका धाब्याने सुरुवात झाली, प्रारंभ इथे मात्र केला गेला। जयगड संघ या ठिकाणी खूप लांबून प्रवास करत या ठिकाणी पोहोचलाय आणि जयगड संघाने इथे मात्र डाबाला सुरुवात केली, एका धाबेने प्रारंभ झाला। यावेळेस काय शॉट, व्हॉट अ शॉट, शॉट ऑफ द डे, शॉट ऑफ द डे, काय फलंदाजी। ओव्हर पिच मध्ये चेंडू होता, थोडासा ऑफ स्टंप ऑफस्टंपच्या बाहेर होता, सुंदर पद्धतीने कपर बुडवून तो भिरकावला आणि शानदार षटकार इथे खेचत इथे मात्र दाखवलं आम्ही एवढ्या लांबून का आलो, जयगडवरून का आहे या ठिकाणी पोहोचलो। अशा प्रकारची सुंदर फलंदाजी, षटकार साधावा। यावेळेचा पुढचा चेंडू, ओहो, इथे 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 चेंडूनी उसळी घेतली होती, चेंडूने बॅट चिकट घेतली होती। फर्स्ट स्लिप मध्ये चेंडू पोहोचला होता, परंतु तो जिथे शत्रक्ष उभा तिथपर्यंत पोहोचू शकला नाही आणि नशिबाची साथ मिळाली फलंदाजाला। अर्थातच सुंदर फलंदाजी यावेळेच सलामीच्या फलंदाजांकडून पाहायला मिळते। सुदर्शन यावेळेस देखील संधी होती, त्या ठिकाणी स्क्वेअर लेग 30 सर्कलमध्ये असलेला शतरक्षक त्याने चूक केली, चेंडू सीमापार गेला आणि या षटकामध्ये काय झालंय तर जयगडचे फलंदाज इथे मात्र गोलंदाजावर तुटून पडतायत। सुंदर फलंदाजी दोन्ही बाजूनी पाहिलं तर अप्रतिम फलंदाजी होते, दोन्ही फलंदाजाने हात खोललेत पहिल्या षटकामध्ये। जे पॉवर प्लेचं महत्वपूर्ण षटक आहे ते जबाबदारीचं षटक गोलंदाजासाठी असतं आणि महत्वपूर्ण षटक फलंदाजीसाठी असतं, कारण पॉवर जनरेट करण्याची संधी मिळते। हो, यावेळेस आडव्या बॅटचा वापर केला, आडव्या बॅटचा वापर केला होता, बॅट आणि चेंडूचा काही संपर्क होत नाही आहे। निर्धाव चेंडू एष्टेच्या मागे, एष्टेक्षकाने अडवला आणि परतवला पुन्हा एकदा गोलंदाज दिशेने। केळशी आपला एक्स्ट्रा खेळाडू इथे पोहोचला नाहीये, पहिलं षटक समाप्तीला आलंय, एक्स्ट्रा खेळाडू यानं फार गरजेचं आहे। यावेळेस पुन्हा एकदा ऑन साइडला चेंडू तटवलाय, डीपमध्ये शतरक्षक चेंडूवरती आलाय, झपकन चेंडू अडवेल, फेकेल तत्पूर्वी मात्र पुन्हा एकदा दोन धावा घेण्याची संधी दोन्ही फलंदाजांना मिळाली आणि ती दोन धावा इथे मात्र पूर्ण केल्या गेल्या। पहिलं षटक 14 धापा इथे कुठल्या गेल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये, त्यामध्ये अर्थातच एक षटकार पाहायला मिळाला, एक चौकार पाहायला मिळाला आणि एक चांगली सलामी इथे मात्र पाहायला मिळाली जयगड संघाकडून। जयगड विरुद्ध केळशी अशी ही तगडी लढत दुपारच्या सत्रामध्ये सुरू आहे। अर्णव इलेव्हन केळशी जयगड, अर्णव इलेव्हन जयगड त्याचबरोबर केळशी चॅलेंजर अशी लढत। येस, बॅटिंग पॉवर प्ले कडून केळशी चॅलेंजर या संघाकडून, अल्बक एन कडून राईट राऊंड विकेट, दुसऱ्या षटकातला पहिला चेंडू, स्वागत केलंय फलंदाजाने, स्वॅक्स करेंगे स्वागत, षटकारांनी स्वागत इथे केलंय जायचं। काय फलंदाजी, सुदर्शनच्या बॅट मधून दुसरा षटकार आलाय, दुसऱ्या षटकातील पहिल्याच चेंडूवर हात खोललेत आणि 6 धावा कुठल्या गेल्या। दोस्ती चषकातला हा शानदार षटकार पुन्हा एकदा पाहायला मिळाला, सुदर्शनच्या बॅट मधून दुसरा षटकार।
ओहो यावेळेस लॉन्ग ऑफ डोक्यावर त्या ठिकाणी डीप मध्ये शतरक्षक चांगलं शतरक्षण त्या ठिकाणी तपासली धावसंख्या 21 धावा 21 लॉस ऑफ विदाउट विकेट प्रोग्रेस इन सेकंड ओव्हर 5 षटकांचा मॅच आहे नरेश सेकंडवरती सुदर्शन ही सलामीची जोडी यावेळेस वाढवा बॅटने इथे ऑन साइडला चेंडू त्या ठिकाणी जर पाहिला स्कोर लेखला 38 सर्कल छतमध्ये शतरक्षक आहे चेंडू आडवेपर्यंत एक धाव घेण्याची संधी होती धावसंख्या 22 धावा 22 चषक रकांगे रकांगे टीमच्या माध्यमातून सातत्याने दुसऱ्या वर्षी आली ही भव्य दिव्य अशी स्पर्धा या ठिकाणी का सुदर्शनच्या बॅटमधून अजून एक शानदार षटकार अर्थातच एक दमदार अशी फलंदाजी सुदर्शनच्या बॅटमधून पाहायला मिळाले गोलंदाच्या डोक्यावरून छान सुंदर षटकार पुन्हा एकदा पाहायला मिळाला सुदर्शनच्या बॅटमधून आक्रमक फलंदाजी इथे सुदर्शन करताना दिसतोय दुसरा तिसरा षटका त्याच्या नावावरती लिहिला गेला आणि काय आक्रमक फलंदाजी असते पॉवर प्लेच्या षटकामध्ये कशी फलंदाजी करायची असते इथे मात्र दाखवून दिले चेगडचा फलंदाज तुटून पडलाय गोलंदाजावरती पहिल्या षटकापासून आतापर्यंत याही षटकामध्ये तो हात खोलतोय ओ इथे मात्र पॅडवर आदळल्यानंतर जोरदार अपील आणि इथे मात्र दुर्दैव्यरित्या माघारी जावा लागेल सुदर्शनला धावड अपील केला होता जोरदार अपील केला होता आणि इथे मात्र एक मोठा शत्ररक्षण करणारा संघ कर्णधार सूचनेकडे लक्ष द्या आपला 12 मॅन या ठिकाणी पोहोचला नाही आणि तो येणं गरजेचं आहे तो आला नाही ते पेनल्टी येईल लक्षात घ्या सुरुवातीपासून आपल्याला अनाउन्स केलं गेलं एक मोठी स्पर्धा आपण खेळतोय ज्याचा थेट प्रेक्षक आहोत आणि तुम्हाला विनंती केली गेली सुरुवातीपासून टॉस ज्या वेळेस करण्याकरता आपल्याला बोलवलं गेलं त्यावेळेस आपलं हे सूचना दिल्या गेल्या परंतु सूचनेचं तुम्ही पालन करत नाहीये केळशी संघ खास करून गण्या म्हणण्याचं खेळ नाही एक मोठ्या मंचावर तुम्ही खेळतात तर तुमचं सहकार्य फार गरजेचं आहे यावेळेस पाव उसळी घेणारा स्लोरवर चेंडू फेक केली गेली निर्धाव चेंडू निर्धाव चेंडूची इथे सांगता झाली तिसरं षटक इथे मात्र सुरू आहे तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू निर्धाव फेकला गोलंदाज आणि याही चेंडूची सांगता झाली निर्धाव पहिल्या दोन षटकामध्ये खूप दाबा आल्या होत्या पहिल्या दोन षटकामध्ये आपण पाहिलं सुदर्शन ज्यांनी चांगली फलंदाजी केली होती परंतु सुदर्शन धावबाच्या रूपाने मागे आल्यानंतर आता मात्र ब्रेक लावलाय धावसंख्येला या षटकामध्ये फहद अतिशय सुंदर गोलंदाज दबाव निर्माण केला फलंदाजावरती ओ सलग तिसरा चेंडू निर्धाव
आता मात्र कमबॅक केलाय केळशी संघाने. फहदला याचा सर्व श्रेय जाईल ज्याने तीन चेंडू निर्धाव फेकलेत. आणि अर्थात स्ट्राइक वरती जर पाहिलं तर सलामीचा फलंदाज आहे ज्याने बराच काळ हवे मैदान खेळला, तो मैदानावरती उभा राहिलाय आणि त्या फलंदाजाला मात्र रोखून ठेवलंय. तीन चेंडू निर्धाव चेंडू. एलफीडी जे मोटर्सचे बॅनर लागले तिथे जर षटकार आला तर त्याकरिता स्पेशल क्रॅश प्राइज असेल, 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. आणि काय या दोस्ती चषकामध्ये खूप काही आहे. दोस्ती चषकामध्ये अनेक बक्षिसांची खैरात कालपासून आपण पाहिली आणि उद्याच्या दिवसा देखील अशाच प्रकारचे बक्षीस आपल्यासाठी ऑन असतील की ते बॅनर्स आहे तिथे तुम्ही षटकार ठोकला तर तुम्हाला ते 500 रुपयाचे. तर फहद ते रोखून ठेवले धावांपासून. फहद जिचा चांगली गोलंदाजी चालू असताना एक चौकार निश्चित ठोकला, परंतु त्यानंतर मात्र पुन्हा एकदा कमबॅक केलाय, पुन्हा एकेरी धावावरती रोखून ठेवलाय. 33 धावा धापलकर लागल्यात. पहिल्या दोन षटकामध्ये पाहिलं तर आक्रमक रूप धारण केला होता सलामीच्या फलंदाजाने, परंतु त्याला माघारी पाठवल्यानंतर दबाव निर्माण केला. यावेळेस सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळतोय. हलक्या बॅटचा वापर केला, हलक्या बॅटने चेंडू धडकावला आणि अर्थातच एकेरी धाब्याने जागा बदलली गेली. तर षटक क्रमांक तिसरा या ठिकाणी समाप्त होईल. तिसरा षटकाखेर धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 34 धावा. एका गडीच्या मोबदल्यात अजूनही दोन षटक शिल्लक आहेत. आपण पाहतोय दोस्ती चषक 2023 वर्ष दुसरं आणि अर्थातच या भव्य दिव्य स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस आहे. तुपाच्या जयगड अशी लढत मैदानामध्ये सुरू आहे. टँक डिझेल तर जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने. सुंदर या ठिकाणी आयोजन नियोजन केली स्पर्धा. मौसम रेखांगे अँड टीमच्या माध्यमातून मित्रांच्या साथीने आलेल्या अनेक आव्हानाला सामोरं जात अनेक संकटांना पार करत ही पुन्हा एकदा तेवढ्या ताकदीने तेवढ्या शक्तीने एक सुंदर स्पर्धा या ठिकाणी आयोजित केली गेली. आणि बघता बघता या स्पर्धेचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसाच्या दुपारच्या सत्रामध्ये एक मोठा मॅच केळशी विरुद्ध रायगड जयगड माफ करा. यावेळेस पहा संधी मिळाली फलंदाजाला, फिरकाऊन दिला चेंडू. जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. एक चांगली स्पर्धा आहे, चांगल्या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण सुरू आहे. साऊंड वाल्यांचा देखील आता आपल्याला चांगली साथ मिळते. यावेळेस पाच चेंडू कट केलाय, चेंडू चालला शिमारे शेगडे डीप देशात, रक्षक थोडासा प्लंबन झालाय आणि दुसरी धाव घेण्याची संधी दिली. दुसरी धाव इथे झपकन पूर्ण केली. व्हेरी गुड रनिंग विकेट, तो दबा झपकन पूर्ण केले गेला. सुंदर रनिंग बेट विकेट पाहायला पाहिलं. धावसंख्या जपाचा पुढे चालली. धावसंख्या 42 धावा आणि अर्थातच केळशी संघात जर पाहिलं तर एक चांगलं षटक फहदने फेकला, त्याला तर मात्र पुन्हा एकदा दबाव सुरू केलाय फलंदाजाने. काय फलंदाजी! पहिल्या दोन षटकामध्ये आपण पाहिले अफलातून फलंदाजी. हे तेव्हा खराब चेंडू, खराब चेंडूची फेक. पंच सांगतायत की येस इट इज वाईट. खराब चेंडू, अवांतर दाबेमध्ये भर पडली. अवांतर दाबेने धावसंख्येमध्ये बदल होईल. धावसंख्या 43 धावा. 43 लॉस ऑफ वन विकेट प्रोग्रेशन थर्ड ओव्हर. तिसरं षटक मार्गस्थ आहे. जैत गोलंदाजी करतोय केळशी संघाकडून. केळशी चॅलेंजर्स विरुद्ध अर्णव जयगड, अर्णव 11 जयगड. पुन्हा एक दिशा इन दिशा हिन चेंडू आहे. दिशा फार महत्वाची असते क्रिकेटमध्ये आणि जीवनामध्ये. दिशेला फार मोठी किंमत आहे. जर आपण दिशा बदलली, आपण चुकीच्या दिशेने गेलो तर जीवन आपलं आयुष्य उद्ध्वस्त व्हायला वेळ लागत नाही. तसंच मैदानामध्ये गोलंदाजी करत असताना दिशा फार महत्वाची असते आणि दिशा जर भटकलो तर मैदानामध्ये क्रिकेटमध्ये उद्ध्वस्त व्हायला वेळ लागत नाही. तर दोन चेंडू खराब फेकले गोलंदाजाने. जहीद गोलंदाजी मार्कमध्ये अल्बकेंडकडून राईट टॉप राऊंड विकेट. यावेळेस ऑन साईडला खेळायचा प्रयत्न.
इथे मात्र प्रयत्न फसला आणि आता मात्र निर्धाव चेंडूची फेक गलतजी केली कारण ऑप्शनच्या खूपच बाहेर जाऊन फलंदाज चेंडूवर येण्याचा प्रयत्न करत होता निर्धाव चेंडू किडशी चॅलेंजर्स विरुद्ध अडब 11 जयगड अशी ही तगडी लढत भर दुपारच्या तप्त उन्हामध्ये सुरू आहे दोस्ती चषकाच्या या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय ज्या स्पर्धेला खऱ्या अर्थाने प्रारंभ काल सकाळी झाला आणि बघता बघता दुसरा दिवस इथे आपण पाहतोय यावेळेस पहा अतिशय चांगल्या लाईनवरती चांगल्या टप्प्यावरती चेंडू फेकला होता परंतु तोही खेळला फलंदाजाने लॉंग बॉलमध्ये लिपदो क्षेत्रकन सपकन चेंडूवर आला आणि एकावर धावेवर मात्र इथे रोखलं गेलं त्याचं कारण चांगलं क्षेत्ररक्षण गोलंदाज यावेळी यशस्वी होतो त्यामध्ये निश्चित क्षेत्ररक्षकांचा पाठ फार महत्वाचा असतो आणि त्याने दिलेली सात ही निश्चित यशाकडे घेऊन जात असते गोलंदाजाला क्षेत्ररक्षकांची सात मिळणं फार गरजेची असते यावेळेस पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज राईट राऊंड विकेट फलंदाज पुढे सरसवला इथे अकूट टप्प्याचा चेंडू फेकला होता आणि सहजरित्या त्याच्याकडे खूप सारा वेळ मिळाला वेट अँड वॉच चेंडू पाठवला षटकार साधावा कम ऑन डीजे आपण पाहतोय दोस्ती चषक 2023 पर्व दुसरं आणि या दुसऱ्या पर्वातलं दुसरा दिवस दुसऱ्या दिवसातील हा मोठा मॅच अर्डब 11 जयगड धावसंख्या 85 पार केले 51 धावा त्या पलकावरती जमा चौथं षटक इथे सुरू आहे आणि चौथ्या षटकामध्ये आतापर्यंत पाहिलं तर 5 चेंडू फेकले गेलेत 51 धावा त्या पलकावरती जमा आहेत यावेळेस दिशाहीन चेंडू इथे फेक केली गेली पुन्हा एकदा पंच आमच्या बाजूला वळतायत चेंडू सांगतायत की हा देखील गोलंदाजी फेकला चेंडू खराब चेंडू आहे आणि या चेंडूला क्रिकेटमध्ये मान्यता मिळत नाहीये तो चेंडू स्वेअर चेंडू घोषित केला अवांतर धावेची नोंद केली गेली धावसंख्या 52 धावा अर्णव 11 जयगड विरुद्ध केळशी चॅलेंजर अशी ही तगडी लढत पुन्हा एकदा ऑप्शनच्या बाहेर येऊन ऑन साईडला खेळण्याचा पवित्र होता आणि अशा तऱ्हेने षटक क्रमांक 4 इथे मात्र समाप्त होतो 4 षटकाके धावसंख्या 52 धावा एका गाड्याच्या मोबदल्यात कुठेही जाऊ नका पाहत राहा तुम्ही पाहताय दोस्ती चषक 2023 एक ब्रेक घेतो ब्रेक मध्ये गाणं ऐकवतो गाण्यानंतर लगेच येतो तुमच्या भेटीला तर जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने मैदानाच्या आतमध्ये काय घडले तर 4 षटक फेकली गेली ज्यामध्ये अर्धा तास खेळशी संघाकडून गोलंदाजचे मात्र चिंधड्या उडवल्या गेल्या 4 षटकामध्ये 52 धावांपर्यंत मजल मारले जयगड संघाने अर्णा 11 जयगड हा संघ एक मजबूत स्थितीमध्ये पोहोचला शेवटचं महत्वपूर्ण षटक इथे मात्र फेकणं पसंत केलं जहेत गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय आणि हे फार महत्वाचं षटक असेल हनामारीचं षटक या षटकामध्ये निश्चितच आक्रमण केलं जाईल फलंदाजाकडून शेवटचं अंतिम षटक आहे 5वं षटक स्ट्राईक वरती जर पाहिलं तर जयगड संघाकडून ज्याने तिसऱ्या क्रमांकावर मैदानामध्ये आला तो फलंदाज आता स्ट्राईक वरती पोहोचलाय क्षेत्ररक्षण मध्ये वारंवार बदल केळशी संघ लक्षात घ्या जे वेळ तुम्ही खर्च करताय जो वेळ खराब करताय त्याच्याकडे देखील पंचांचं लक्ष असतो लक्षात घ्या कारण आज जर पाहिलं ना तर टेनिस क्रिकेटमध्ये काय तर शिस्त ही आलेली आहे आणि शिस्तेचं पालन करणं फार गरजेचं आहे यावेळेस महापंचाने 9 घोषित केला चेंडू बराच का हवेमध्ये आहे परंतु फरक पडणार नाहीये पंचाने ऑलरेडी जर पाहिलं तर चेंडू घोषित केला 9 चेडू खराब चेंडूची फेक आणि अवांतर धावा आहेत एक्स्ट्रा धावा आहेत बोनस स्वरूपात इथे धावा बाल केल्या गेल्या 9 चेंडू धावसंख्येत निश्चित बदल होईल धावसंख्या जर पाहिली तर अर्णव 11 जयगडचा संघ प्रचंड वेगाने पुढे चाललाय 55 धावा धापलकावरती जमा आहेत शेवटचा अंतिम षटक सुरू आहे यावेळीचा पुढचा चेंडू रेट बोहत विकेट ओहो सुंदर क्लास फटका पाहायला बाला वन बाउन्स चेंडू सीमा पार पुन्हा एकदा आलाय दोस्ती चौकारचा
थैंक यू जाऊन एक मैदल छत्तीस दे आतापर्यंत जर पाहिलं तर 59 धावांपर्यंत मजल मारली गेली अर्डब इलेवन जयगडचा संघ प्रचंड ताकदीने इथे खेळतो आहे आणि ते दाखवतात की आम्ही एवढ्या लांबून का आलो यावेळेस स्विचट करण्याचा प्रयत्न होता इथेही फटका फसला होता परंतु तिथे मात्र नो लन्स मॅन मध्ये चेंडू पडला त्यानंतर दोन धावा झपाझप पूर्ण केल्या काय रनिंग बिटवीन द विकेट पहा इथे इथे तिसरी धाव घ्यायचा प्रयत्न परंतु आता मात्र अंतिम क्षणी नाकारला गेला दोन धावा स्टार इंटरप्राइजेस वलीद इलेवन चला टॉस करने करते या वलीद इलेवन स्टार इंटरप्राइजेस चला दोन्ही संघाला विनंती असेल आपण टॉस करने करते या चालू सामन्यातील चार चेंडू शिल्लक आहे चार चेंडू फेकल्यानंतर टॉस होईल लक्षात घ्या यावेळेस पुन्हा एकदा रिव्हर्स करण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र फसला चेंडू गेला स्ट्रक्चर ग्लोव्स मध्ये निर्धाव मध्ये सांगता झाली निर्धाव चेंडू फार महत्वाचे असतात आणि गोलंदाजांना वाचवणारे चेंडू असतात निर्धाव चेंडू धाव संख्या 61 धावा 61 लॉस ऑफ वन विकेट प्रोग्रेस इन फिफ्थ अँड फायनल ओव्हर शेवटचं पाचवं षटक इथे मात्र सुरू आहे राईट टॉपवर द विकेट या षटकाला पुढचा चेंडू ओ इथे विरकावेच ऑन साइडला आई चेंडू बॅटवर येत नाहीये गेला इष्टरक्षकाकडे आणि धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाजाला माघारी यावं लागेल विकेट नंबर टू गॉन तर आपण पाहतोय दोस्ती चषकातील ही लढत एका बाजूला केळशी तर दुसऱ्या बाजूने जयगड केळशी संघाने टॉस जिंकला निर्णय घेतला गोलंदाजी करण्याचा जयगड संघाला आमंत्रित केलं फलंदाजीसाठी आणि जयगड संघाने सुरुवात खूप छान सुंदर केली आक्रमक फलंदाजी पाहायला मिळाली खास करून पहिल्या दोन षटकामध्ये आणि त्यानंतर आतापर्यंत जर पाहिलं 4.4 षटक फेकली गेलेत म्हणजे अजूनही दोन चेंडू यांना शिल्लक आहे 61 धावांपर्यंत मजल मारले जयगड संघाने आणि अजूनही दोन चेंडू फार महत्वाचे असतील जो गोलंदाज मारा करेल वहित गलतीज मार्ग प्रती सज्ज झालाय अर्थात शेवटचं षटक त्याला दिले कर्णधाराने आणि हे जबाबदारीचं षटक तो आतापर्यंत फेकतोय त्याच्यामध्ये 9 धावा त्याने आतापर्यंत खर्च घातल्यात हो यावेळेस खराब चेंडू दिशाहीन चेंडू सेर चेंडू पंच मिस्टर राकेश मोरे सर सांगतायत की खराब चेंडू या स्पर्धेमध्ये काय तर या स्पर्धेमध्ये दर्जा आहे TDPL ब्रँड मिस्टर राकेश मोरे सर या ठिकाणी ऑफिशियल कामगिरी करताना दिसत आहेत मैदानाच्या आतमध्ये त्याचबरोबर प्रदीप शिंदे सर हे देखील या ठिकाणी आहेत इथे बा इथे रिव्हर्स पुन्हा एकदा करण्याचा प्रयत्न फसला चेंडू गेला स्ट्रेच ऑफ ग्लोव्स मध्ये बॅट कट घेऊन गेल्यानंतर अर्थातच फलंदाजाला माघारी यावं लागतंय विकेट आलाय तिसरा जयगड संघाचा जिथे सुरुवात खूप चांगली झाली होती परंतु त्यानंतर मात्र गोलंदाजाने ब्रेक लावला खास करून या षटकामध्ये निश्चितच गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल अतिशय सुंदर गोलंदाजी त्याने केली आतापर्यंत आणि धावांपासून वंचित ठेवलंय ज्या पहिल्या दोन षटकामध्ये धावांचा ओघ वाढला होता त्या तुलनेत शेवटच्या षटकामध्ये फार कमी धावा खर्च घातल्या तर या गोलंदाजाने आपल्या संघाकरता त्याचं योगदान फार महत्वाचं आहे मॅच जिंकणं फार गरजेचं आहे जिंकाल तर टिकाल आणि जिंकाल तर पुढे या स्पर्धेमध्ये जाईल हरल्यानंतर थेट घरच्या दिशेने जावं लागतो आणि ती हरणं ही जंगलात राहतात लक्षात घ्या जिंकायचं असेल तर संघर्ष करावा लागतो मेहनत करावा लागतो आणि ती मेहनत करणं फार गरजेचं आहे सगळ्या मॅच मध्ये पुन्हा एकदा शेवटचे दोन चेंडू येणं शिल्लक स्ट्राईक वरती पाहिलं तर नवीन फलंदाज आहे आणि इथे पहा अकोट टप्प्याचा चेंडू तिथे मात्र तटवला दीपमध्ये दोन शतरक्षक चेंडू खाली ए पर्यंत सहजरित्या दोन धावा पूर्ण झाल्या जयगड अर्डा इलेव्हन जयगड धाबेंनी निश्चित धावसंख्या पुढे सरकेल धावसंख्या 64 धाबा ह्या धाबलकावरती जमा आहेत आणि अशा स्थितीमध्ये जर पाहिलं तर अर्थातच 5 षटक 64 धावा विजय करता 65 धावांचं उद्दिष्ट इथे मात्र उभं केलंय केळशी संघासमोर 5 षटक आणि 64 धावा 65 धावा माफ करा अशा प्रकारचं समीकरण तर काय होईल या मॅचमध्ये हे देखील आपण पाहणार आहोत एक विश्रांती घेतली जाईल ज्या विश्रांतीमध्ये टॉस देखील होईल पुढच्या पुन्हा एकदा
एकदा मैच मध्ये काय फलंदाजी केली होती जयगड संघाने पहिला पांच ओवरच्या पांच मध्ये पहिला दोन षटकामध्ये खूप सुंदर फलंदाजी पाहायला मिळाली त्यानंतर एक छान सुंदर आव्हान उभं केलं इथे केळशी संघासमोर पण केळशीचा देखील तगडा संघ आहे आणि आव्हान सहजरित्या पार केलं जाईल की नाही याचं उत्तर मिळेल पाच षटकानंतर या पाहण्याकरता आपण सर्वजण आलेलो आहोत राईट टॅप राऊंड विकेट पहिला चेंडू यावेळेस ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न पंच सांगतायत खराब चेंडू आहे सुरुवात झाली अर्थातच वाईटने खराब सुरुवात इथे गोलंदाजाने केली एक अवांतर धाव इथे बहाल केले जयगडचा गोलंदाज तेजस यावेळेस गोलंदाजी करतोय पहिला चेंडू खराब चेंडूची फेक केली यावेळेचा पुढचा चेंडू पहा सुंदर चेंडू ब्लॉक मधला चेंडू पॉइंट वर उतरवला चेंडू चाललाय तड 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 करत सीमा रेषेकडे या ठिकाणी सीमा रेषेला स्पर्श केला आणि पंचाचा सिग्नल आला चौकार चार धावा तर आपण पाहिलं चेंडू सुरेख होता चेंडू मध्ये काही खराबी नव्हती परंतु डावखुऱ्या फलंदाजी मात्र सुंदर पाहायला मिळते सुंदर स्ट्रोक पाहायला मिळाला पुन्हा एकदा फुल टॉस लो फुल टॉस लो फुल टॉस खराब शॉर्ट सिलेक्शन इथे मात्र शॉर्ट लॉंग ऑफला त्या ठिकाणी झेलबाचरपणे पहिला धक्का इथे मात्र केळशी संघाला एक मोठा धक्का बनावा लागेल कारण एक मोठा टार्गेटला सामोरं जात असताना मोठा धक्का विकेट घेतावा विकेट के साथ डीजे बसतावा कमॉन डीजे मुजम्मिल तिसऱ्या नंबर वरती मुजम्मिल मित्रांनो दाखल झालाय जबाबदारी खूप मोठी आहे 28 चेंडू आणि 60 धावांचं उद्दिष्ट अजूनही शिल्लक आहे मॅच जिंकायचं असेल तर केळशी संघाला एक पराक्रम करावा लागेल आक्रमक फलंदाजी करावी लागेल यावेळेस पुन्हा एकदा स्कोर चेंडू करून चेंडू बिरकावला डीप मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूर येईल आडवेल तत्पूर्वी मात्र एक आणि एक धाव मुजम्मिलने पूर्ण केली एका धाब्याने आपलं खातं उघडलंय एका धाब्याने केळशी संघाच्या खात्यामध्ये बदल झाला सहा धाबा एक गडीच्या मोबदल्यात पहिला फलंदाज अर्थातच पाच या धावसंख्येवर आउट झाल्यानंतर मुसबिल जो मैदानामध्ये आला तिसऱ्या क्रमांकावरती त्याने एका धाब्याने धावसंख्येमध्ये बदल केला सहा धावा विजय करता 27 चेंडूमध्ये 59 धावांची आवश्यकता आहे केळशी संघाला राईट टॅप ओव्हर द विकेट चेंडू बहा प्रचंड वेगाने फेक केली चांगल्या लाईन वरती चांगल्या टप्प्यावरती आणि वेगाचा पुरेपूर वापर केला नेताव चेंडू जे सांगता झाली धावसंख्येमध्ये बदल नाही आहे धावसंख्या सहा धावा सुंदर गोलंदाजी म्हणावी लागेल गोलंदाजाकडून तेजस इथेही प्रचंड वेग संपादन केला होता तेजसने हाही चेंडू बिरकावचा फलंदाज झाला पण चेंडू आणि बॅटचा काही संपर्क होत नाही आहे एकदा चेंडू एष्टच्या मागे गेला पुनश एकदा नोंद केली गेली निर्धाव मध्ये सांगता झाली चेंडूची सलग दोन चेंडू निर्धाव फेकलेत आतापर्यंत पाच चेंडू फेकलेत तेजसने आणि फक्त सहा धावा खर्च घातल्यात सुंदर गोलंदाजी आतापर्यंत पॉवर प्लेच्या षटकामध्ये तेजस कडून तेजस राऊंड विकेट राईट ओव्हर द विकेट यावेळेस पहा प्रचंड उसळी घेणारा बाउन्सर फेकलाय आणि या चेंडूवरती पुन्हा एकदा निर्धाव मध्ये नोंद केली गेली अशा प्रकारचे पहिलं पॉवर प्लेचा षटक या ठिकाणी समाप्त झालंय तेजस एक्सप्रेस इथे पाहायला मिळाली जयगड संघाकडून आणि तेजसने मात्र सुंदर गोलंदाजी केली पहिल्या षटकाखेर काय घडलंय तर सहा गड्याच्या मोबदल्यात एक विकेट
टैंक डिजे तर आपण पाहतोय दोस्ती चषक 2023 पर्व दुसरं अर्थात मागील वर्षी देखील आपण अशा प्रकारची मोठी स्पर्धा पाहिली ज्या स्पर्धेला अनेक मोठे स्टार खेळले तर ते काही स्टार उद्याच्या दिवशी देखील इथे येताना दिसतात दिसतील अशा प्रकारचे काही संकेत आपल्यापर्यंत आलेत आणि या स्पर्धेचा उद्याचा दिवस फार महत्त्वाचा असेल रविवारचा दिवस हा क्रिकेटसाठी फार महत्त्वाचा असतो संडेचा दिवस हा खेळाचा आहे सुट्ट्यांचा दिवस असतो आणि उद्या अनेक स्टार या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला खेळताना दिसतील यावेळेस पहा फटका फसला आहे चेंडूखाली क्षेत्ररक्षक सहजरित्या पोहोचला आणि बघता बघता दुसरा धक्का केळशी संघाला इथे बसलाय सहा या धावसंख्येवर दुसरा फलंदाज बागटो तपावलेला आउट चला 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 वेळ जास्त घेऊ नका ज्या वेळेकडे पंचांचं लक्ष आहे हे लक्षात असू द्या कारण वेळ फार महत्वाचा असतो मी म्हटल्याप्रमाणे जीवनामध्ये आणि खेळामध्ये जर यशस्वी व्हायचं असेल तर वेळ फार महत्वाचा आहे स्टार एंटरप्राइजेस वलीद इलेव्हन चला टॉस करण्याकरता या आपल्याला कॉल देऊन बराच वेळ झालाय वलीद इलेव्हन स्टार एंटरप्राइजेस दोन्ही टीमच्या कर्जदार विनंती आपण टॉस करण्याकरता या वलीद इलेव्हन स्टार एंटरप्राइजेस नेक्स्ट मॅच जाऊया मॅच मध्ये सहा प्रती दुसरा फलंदाज माघारी आलाय केशी हा संघ दबाव मध्ये दिसतोय सुरुवातीपासून त्याचं कारण जयगड केलेलं आक्रमण आणि जी धापांची उद्दिष्ट जो दिलाय ते प्रेशर निश्चित आहे यावेळेस मात्र खूप खराब चेंडूची फेक केली गोलंदाज पार्थ पहिला चेंडू खूपच खराब फेक केली डाब्या स्टेजच्या खूपच बाहेरून गेला चेंडू आणि पंचांनी सांगितलं खराब चेंडू त्यावेळेचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा पार्थ राईट मुहूर्त विकेट क्लीन बोल्ड एसटा उद्ध्वस्त केलाय याच्या आधीचा चेंडू दिशाहीन होता परंतु इथे मात्र परफेक्ट दिशा शोधली अचूक टप्प्यावरती चेंडू फेकला आणि एसटा उद्ध्वस्त करत तिसरा धक्का दिलाय केळशी संघाला गॉल तर आपण पाहतो या ठिकाणी रायगडचे स्टार खेळाडू आता हळूहळू मैदानाच्या दिशेने यायला लागलेत त्याबद्दल एक स्टार खेळाडू अर्थातच मानगाव टेम्पलेगावचा सुपुत्र ज्याने अतिशय कमी कालावधीमध्ये अनेक स्पर्धा आपल्या नावावर लिहिल्या मसूद गजगे याचं आगमन झालंय मसूद तुमचं स्वागत आहे कोकणच्या भूमीमध्ये दापोलीच्या या आझाद मैदानावरती दोस्ती चषकामध्ये मसूद गजगे यांचं स्वागत तर अर्थातच त्यांचा या ठिकाणी सन्मान देखील केला जातोय स्वागत केलं जात आहे कारण ही कोकणची भूमी आहे आणि या कोकणामध्ये आलेल्या प्रत्येकाचा आपण मान सन्मान करत असतो त्याचा आदर करत असतो तर यावेळेस फटका पसला यावेळेस फटका पसला धोका आला आणि बघता बघता सात या धावसंख्येवर चौथा फलंदाज केळशीचा माघारी निघाला स्टार एंटरप्राइजेस चला स्टार एंटरप्राइजेस कर्णधार आपल्या समोरील संघाचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहे स्टार एंटरप्राइजेस संघनायक चला टॉस करण्याकरता या स्टार एंटरप्राइजेस
डीजे अर्चे पर्शा हलूह सगळे का स्पर्धेच्या माध्यमातून चला स्टार एंटरप्राइजेस कर्णधार चला प्लीज स्टार एंटरप्राइजेस चला कर्णधार चला आपला बराच वेळ झाला आपल्या समोरील संघाचे संघनायक या ठिकाणी हजर आहे स्टार एंटरप्राइजेस चला यावेळेचा पुढचा चटू पंडितदार राईट अप ओव्हर द विकेट तर हा देखील ब्लॉकमध्ये चेंडू टाकला होता चांगली गोलंदाजी जयगड संघाकडून पाहायला मिळाली ज्या जयगडने सुंदर फलंदाजी केली आणि त्याच्या बरोबर गोलंदाजाने देखील चांगली साथ दिले आणि आतापर्यंत केळशीला पूर्णतः बॅकफुटवर फेकलाय खूपच दयनीय अवस्था करून टाकली एक मोठं टार्गेट असताना इथे मात्र पार्थ काय गोलंदाजी केली पा आतापर्यंत त्याने पाच चेंडू फेकले तीन धावा खर्च घालत तीन फलंदाजांना थेट तंबूचा रस्ता दाखवलाय तोच हा पार्थ यशस्वी गोलंदाज हो पुन्हा एकदा पहा एक चेंडूची फेक अशा प्रकारचे एक यशस्वी षटक इथे मात्र समाप्त झालंय दोन षटक अखेर केळशी संघाची स्थिती आहे नऊ धावा चार गड्याच्या मोबदल्यात स्टार एंटरप्राइजेस चला स्टार एंटरप्राइजेस कर्णधार चला थँक्यू तर पुन्हा एकदा जाऊया मैदानाच्या दिशेने केळशीचा संघ पाठलाग करतोय एका मोठ्या आव्हानाला सामोरं जातोय अजूनही जर स्थिती पाहिली तर 18 चेंडू शिल्लक आहेत आणि विजय करता आवश्यकता आहे 56 धावा अब तक 56 खूप मोठं आव्हान आहे 18 चेंडू 56 धावा अशा प्रकारचं समीकरण चार फलंदाज लवकर बाद झालेत केळशी संघाचे आता मात्र स्ट्राईकला फद चार मोठी जबाबदारी असेल यावेळेस पावसळी घेणारा चेंडू परंतु या चेंडूमध्ये फार काही चूक केली नाही गोलंदाजाने एक धाव धावसंख्येत बदल होईल धावसंख्या डबल आकड्यामध्ये पोहोचली 10 धावा 17 चेंडूमध्ये 55 धावांचं उद्दिष्ट अजूनही शिल्लक आहे जो केळशीचा संघ इथे स्ट्रगल करतोय मेहनत करतोय आणि अर्थातच स्वप्न पाहतोय विजयाचं परंतु ते स्वप्न अर्धवट राहतो की काय अशी स्थिती निर्माण झाली त्याचं कारण 10 धावांवरती आपण चार फलंदाज माघारी पाठवले आहेत केळशी संघावर दबाव निषेध इथे पहा पुन्हा एकदा सुंदर चेंडूची फेक संदेश कडून केली गेली आणि चेंडू काना समोरून गेला डोळ्यासमोर गेला निघून संदेश देऊन गेला की कदाचित आज तुम्हाला या मॅच मध्ये आम्ही पराभूत करणार आहोत कदाचित इथे गोलंदाज निश्चित पराभवाच्या दिशेने आपल्या पाठवतील केळशी संघाला इथून पुढे मोठ्या संघर्षाला सामोरं जावं लागेल प्रयत्न देखणार होतोय परंतु प्रयत्नाला यश येत नाही या प्रत्येक चेंडू इथे निर्धाव पाहायला मिळतोय आणि दबाव वारंवार प्रत्येक चेंडू वगैरे वाढताना दिसतोय केळशी संघावरती स्थिती फार विकट स्थिती आहे दयनीय अवस्था केळशी संघाची 10 धावांवरती चार हिरे गमावले गेले केळशी संघाकडून यावेळेचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा प्रचंड वेगाने चेंडू फेक केली संदेशने पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आणि अर्थातच खराब निराशाने खेळ मैदानाच्या आतमध्ये केळशी संघाकडून जो केळशीचा एक तगडा संघ केळशी चॅलेंजर्स आणि आज मात्र ते या मॅच मध्ये अपयशी ठरतात दिसतंय त्याचं कारण सुरुवातीला झाली जयगडची फलंदाजी आणि जो दबाव निर्माण झाला सुरुवातीपासून तिथून मात्र सावरणं खूप अवघड झालंय केळशी संघाला आता मात्र एक धाव निश्चित येईल परंतु एका धावेने फार मोठा बदल होणार नाहीये धावसंख्या 11 वरती पोहोचेल माफ करा तिसरं षटक सुरू आहे आणि 49 षटकांमध्ये आपल्या समोर एक मोठं आव्हान दिलं होतं जयगड संघाने जयगडचा टायगर काय खेळला सुरुवातीला आपण पाहिलं ज्याने 2 षटकामध्ये मोठे फटके खेळत धावसंख्येला छान सुरुवात केली 2 षटकामध्ये चांगल्या धावा आल्या आणि त्यानंतर एक टार्गेट उभं राहिलं आता जर पाहिलं तर 12 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयाचं आव्हान अजूनही खूप अवघड झालंय 12 चेंडू 54 धावा कुठेही जात जाऊ नका पाहत राहा दोस्ती चषक 2023 एक ब्रेक घेतो ब्रेक मध्ये गाणं ऐकवतो गाण्यानंतर तुमच्याबरोबर जोडले जातील व्हॉइस ऑफ दापोली मिस्टर इमाद मोडक स्टार एंटरप्राइजेस आपल्याला बराच वेळ सूचना दिली गेली बराच वेळ आव्हान केलं गेलं आणि आपण खूप वेळ घेतलं आता हा फायनल कॉल असेल यानंतर कदाचित आपल्याला या स्पर्धेमध्ये खेळता येणार आहे याची दक्षता घ्या स्टार एंटरप्राइजेस आपल्याला फुल अँड फायनल कॉल आपला संघनायक या ठिकाणी पाठवा
सो मच। फिर एक बार ले चलते मुकाबले की तरफ। ये देखिए नाजिम ने अब जाकर खेल दिया इसे सीधा वन बाउंस सीमा रेखा के बाहर, चार रनों के लिए चौकार। मुकाबले की तरफ बढ़ जाते हैं। अगला मैच का जो टॉस उड़ाएंगे इन्फिनिटी मोटर्स के ओनर, जिस तरीके से हीरो का जिनका शोरूम है, और हमारे रियान भाई इनका मैं तहे दिल से स्वागत करता हूं। इन्हीं के हाथों से अगले मैच का टॉस उड़ाया जाएगा। लेकिन ये देखिए मैदान के अंदर क्या हुआ है, दो गेंदों में 10 रन आए हैं। कमाल की बल्लेबाजी अब जाकर देखने मिल रही है। टॉप गियर डाला है नाजिम कुरे ने। अगले मैच का टॉस, चलो हाँ टॉस होने के बाद डिसीजन वहीं पर सुनाना है स्टेज पर। आपका जो डिसीजन रहेगा वो स्टेज पर ही सुनाना है। चलो मैच की तरफ बढ़ते हैं। फिर एक बार दो गेंदों में 10 रन आ चुके हैं। इस पिच राइट अप ओवर द विकेट अल्बेक एंड की तरफ से। ये देखिए वाह क्या बात है, बैट्समैन को खड़े रखा, आउटस्विंग होकर बाहर की तरफ गेंद चली गई और स्कोर वहीं पर अब जाकर रुका हुआ 19 पर। क्या गेंदबाजी, पहले सत्र का खेल बहुत ही कमाल कर रहा अर्नव 11 केसरी जयगढ़ की टीम का। अगर हम कहें तो बहुत ही कमाल का परफॉर्मेंस रहा पहले सत्र में। दूसरे सत्र में देखिए क्या गेंदबाजी चल रही है। इस बीच अगली गेंद, फिर एक बार नाजिम ने हवा में उड़ाया गेंद को, गेंद सीधी चली गई है 6 रनों के लिए। देखा जाए तो नाजिम अब सिंगल डबल वाला गेम नहीं बल्कि छक्कों और चौकों का गेम खेल रहे। 8 गेंदों में 40 की जरूरत। ये देखिए फिर एक बार हवाई सफर किया था, लेकिन इस बार ऊंचाई कम और लंबाई भी कम थी बैट्समैन का विकेट। टॉस उड़ाया जाएगा इंफिनिटी मोटर के ओनर रियान भाई जिनका शोरूम है हीरो कंपनी का जिनका शोरूम है टू व्हीलर का, और उन्होंने इस टूर्नामेंट के लिए हमें बहुत सपोर्ट किया है। उन्हीं के हाथों से एक बड़े मैच का टॉस उड़ाया जाएगा। जो भी डिसीजन देना है वहीं पर देना है स्टेज पर। नाणेफेक होता है, तुम्ही पाहू शकाल स्टेज वरती रियान भाई चास्ते दोन्ही संघ उपस्थित आहेत, दोन्ही संघाचे कर्णधार जिथे उपस्थित आहेत। देखना है किसकी तरफ से कॉल आता है, हेड या फिर टेल, कौन जीता है। टेल आया, यस टीम का नाम राइजिंग ना इंटरप्राइजेस, स्टार इंटरप्राइजेस। इस टीम के कैप्टन ने मुकाबले का टॉस जीता है, फील्डिंग का फैसला लिया। चलो मैच की तरफ बढ़ते हैं। देखिए 4 ओवरों का खेल खत्म, टीम का स्कोर 25 रन 6 विकेटों का नुकसान। इसके बाद स्टार इंटरप्राइजेस और दूसरी तरफ देखा जाए तो वलीद 11 और दूसरी तरफ राइजिंग इंटरप्राइजेस, इन दोनों के बीच में मुकाबला। अगले मैच का टॉस उड़ा गया, टॉस जीता था राइजिंग इंटरप्राइजेस की टीम ने, फील्डिंग का फैसला लिया है। कहीं जाना नहीं है, मैच जैसे ही खत्म होगा अपनी जल्द से जल्द फील्डिंग सजा लो और बैटिंग के लिए
वलीद 11 के तमाम खिलाड़ी तैयार हो जाओ। बिल्कुल, थैंक यू सो मच वसीम कमजे, आपकी टीम यहाँ पर खेलती भी नजर आ रही है, केलसी चैलेंजर्स, लेकिन आपने भी बहुत ही अच्छी तरीके से हमें सपोर्ट किया है, तो थैंक यू सो मच इस टूर्नामेंट के लिए। वसीम कमजे का भी हमें जियान स्पोर्ट इनकी तरफ से बहुत सपोर्ट रहा। ये देखिए, ये गेंद फिर एक बार लेग स्टिक के बाहर, राकेश सर का इशारा वाइट का, वाइट की मदद से अतिरिक्त रन, टीम का स्कोर 27-27। ये देखिए, कॉट बिहाइंड के रूप में और एक विकेट। जयगढ़ के टीम के अंदर आज खुशी की लहर झूमती हुई, क्योंकि एक से बढ़कर एक धुरंधर आज इस मैदान पर खेलते हुए नजर आ रहे हैं जयगढ़ की टीम की। जहां तक मैं बात करूं, अब नए बैट्समैन तला, ये देखिए फिर एक बार, ये 6 रन के लिए, या फिर जी हां 6 रन। चलो मैच की तरफ बढ़ते हैं और अब इस मुकाबले को